नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपीज। सध्या उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला अनेक थंड पेय आकर्षित करत असतात, तर त्यामध्येच एक हेल्दी असं पेय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ते म्हणजे बदाम मिल्कशेक। थिक असा बदाम मिल्कशेक कसा बनवायचा त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र लगेच करा। यासाठी मी एक अंदाजे मुठभर बदाम रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। आता हे व्यवस्थित भिजलेले बदाम आहेत। बदाम व्यवस्थित भिजले की त्याचं या पद्धतीने साल निघतं। तर असं करून मी सगळ्या बदामांची साल काढून घेते। सगळ्या बदामांची साल काढून झालेली आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे बदाम घालून घेऊया आणि यात आता आधी ह्याची पावडर करू, आपण थोडीशी पेस्ट करू आणि त्यानंतर परत थोडंसं दूध घालून याची थिक अशी प्युरी तयार करून घेऊया। हे मिक्सरला फिरवल्यानंतर यात आपण आता थोडंसं दूध घालून पुन्हा हे फिरवून घेऊया। ही तयार झालेली आहे आपली बदामाची पेस्ट। अर्धा चमचा मी घेतलेली आहे कस्टर्ड पावडर, एका बाउलमध्ये घेऊया आणि यातही आपल्याला त्या थोडंसं दूध घालून याची मिश्रण बनवून घ्यायचं आहे। खूप जास्त कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू नका, नाहीतर तुमचं जे मिल्कशेक बनेल ते म्हणजे बदाम रबडी बनेल। आपल्याला थिक मिल्कशेक करतो आहे आपण, पण रबडी नाही करत आहोत, त्यामुळे अर्धा चमचा पुरेशी आपल्याला। एक भांडं घेतलेलं आहे मी, त्यात आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध घेणार आहोत कारण हे ऑलरेडी थिक असतं। यात आता मी घालते अर्धा कप साखर आणि आपण बनवून घेतलेली ही बदामाची प्युरी मिक्स करून घेऊया। या पद्धतीने बनवलेलं बदाम शेक आहे, मस्त क्रीमी, जसं आपल्याला विकत मिळतं तसं क्रीमी बनवलं जातं। आता आपण हे भांडं गॅसवर ठेवणार आहोत आणि याला एक व्यवस्थित उकळी काढून 5 मिनिटांपर्यंत साधारणपणे उकळू देऊया। उकळायला आल्यानंतर यात आता मी घालती आहे 4-5 केशराच्या काड्या, ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील ते घाला। यात आता मी घालती आहे 1/4 चमचा ही वेलची पावडर। याला आता उकळी फुटलेली आहे, यामध्ये आपण आता घालवूया ही आपण बनवून घेतलेलं कस्टर्ड पावडर। गॅस कमी करूया आणि 2 वेळा आपण घालूया हलवत हलवत। त्याची गुठळी आपल्याला होऊ द्यायची नाही आहे कारण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मंद आचेवर हे 5 मिनिट आपण उकळू देऊया आणि त्यानंतर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून टाकणार आहोत। 5 मिनिट झालेले आहे, आपलं हे दूध उकळत आहे। गॅस आता मी करते बंद आणि हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण थंड होऊ देऊया। हे दूध आपलं रूम टेम्परेचरला आलेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी 1-3 ते 4 तासांसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, 3 तास होऊन गेलेले, त्याला थंड झालेलं आहे आपला बदाम मिल्कशेक। मिक्सरचं हे मी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया। यात थोड्या आईसच्या क्यूब्स मी घालते आणि हे फिरवून घेतो आहे, याच्याने मस्त असं क्रीमी टेक्स्चर येईल याला। रेडी झालेलं आहे आपलं बदाम मिल्कशेक, किती थिक झालेलं आहे बघू शकतात। सर्विंगसाठी रेडी आहे, सर्व करूया आपण। यावर आपण गार्निशिंगसाठी घालूया
बदामाचे काप आणि थोडंसं केशर. रेडी आहे आपलं थिक बदाम मिल्कशेक. या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हे थिक बदाम मिल्कशेक नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. टेक केअर. बाय बाय.